सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सत्कारमूर्ती पद्मश्री डॉक्टर डीवाय पाटील, आजचे प्रमुख वक्ते श्री सुरेशजी द्वादशीवार, प्रमुख पाहुणे लक्ष्मीकांत देशमुख, खासदार राजू शेट्टी, माजी खासदार कल्लप्पा वळे, माजी खासदार विनीताजी माने, आमदार सतीश पाटील, आमदार उल्हासदादा पाटील, माजी मंत्री प्रकाश अवाडे, माजी मंत्री अण्णा डांगे, कोल्हापूरच्या महापौर स्वाती येवलुजे, कार्यक्रमाचे प्रमुख गणपतराव पाटील, साधनाचे संपादक विनोद शिरसाट, व्यासपीठावर उपस्थित इतर मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज आपण स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या नावाने समाजभूषण जीवन पुरस्कार श्री दादासाहेब डीवाय पाटील यांना माझ्या हस्ते प्रदान केला याचा मला मनस्वी आनंद आहे. तसेच युवकांचा नवा महाराष्ट्र या वेदांकाचा वर्धापन दिन सुद्धा आज आहे आणि तोही आज आपण साजरा करतात. सारे पाटील यांचं काम मी जवळून बघितलं होतं. मी मंत्री असताना 81 मध्ये या कारखान्याला भेट दिली होती आणि त्यांच्या सगळ्याच विकासाच्या कामाची गती ही अतिशय कल्पक आणि शेतकऱ्यांच्या, गावकऱ्यांच्या, ग्रामीण विकासाच्या हिताची नेहमी राहिली आहे. सतत नवनवीन विकासाच्या योजना राबवण्यात आणि वेगवेगळ्या अशा आधुनिक पद्धतीने विकास घडवून आणण्यात ते सतत नेहमी मग्न असत. अनेक क्षेत्रात त्यांनी कामगिरी, अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आणि हा साखर कारखाना हा त्यांच्याच कर्तृत्वाची साक्ष देतोय. ते ध्येयवादी होते, त्यागी होते, व्यवहारी पण होते. साहित्य आणि कला यामध्ये त्यांना रस होता. त्यांनी प्रचंड असं काम केलं आणि एक मोठा वारसा निर्माण करून ठेवलाय. आणि मला आनंद आहे की गणपतराव त्यांनी निर्माण केलेला वारसा हा पुढं चालवत आहेत. मी 81 ला आले होते, त्यावेळी हा कारखाना बघितला होता तो, आणि आज मी त्यांना विचारत होते कारखान्याच्या प्रगतीबद्दल. तर अतिशय प्रचंड अशी प्रगती वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी केली आहे. वेगवेगळे उद्योग त्याच्यातून उभारले, कारखान्याचं प्रॉडक्शन खूप वाढवलं आहे, एज्युकेशन संस्था सुरू केली आहे आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते अण्णासाहेबांनी दिलेल्या प्रेरणेने काम करत आहेत. अण्णासाहेबांनीच त्यांना शेतीच्या संबंधी आवड निर्माण केली आणि शेतीमध्येच लक्ष घालणं असं सांगितलं आणि वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी ते काम हाती घेतलं आणि खूपच त्यांनी काम करून दाखवलंय. प्रसन्न वृत्ती, विकसनशील दृष्टी, परोपकारी ध्येयाची पूर्ती अशा या महनीय अशा नेत्याचं श्री डी वाय पाटील यांचा आज पुरस्कार आणि गौरव आपण करतो. श्री डी वाय पाटील यांनी तळापासून काम करायला सुरुवात केली. सहकाराच्या क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात, नंतर पुढे आमदार झाले, गव्हर्नर झाले. मात्र शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम हे एक अतुलनीय असं काम आहे. शेकडो संख्येमध्ये शाळा, महाविद्यालय, युनिव्हर्सिटीज
असा हा एकत्र सगळं प्रचंड असा वटवृक्ष त्यांनी उभा केला. देशातच नाही तर भारताच्या बाहेर देखील परदेशामध्ये सुद्धा या वृक्षाच्या फांद्या जाऊन पोचल्यात. आणि ही आनंदाची गोष्ट आहे की त्यांची मुलं, त्यांची मुली, ही पुढची त्यांची पिढी ही सुद्धा कर्तृत्ववान आहे. आणि आपल्या पित्याचं कार्य हे यशस्वीपणे ते पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. मी असं ऐकलं की लंडनला त्यांच्या नावाची शाखा निघते शाळेची. असं कळलं तेव्हा माझ्या मनात विचार आला की कुणी आपल्या देशामध्ये PM होईल, कुणी प्रेसिडेंट होईल, पण ते देशापुरतेच असतात, नंतर त्यांचं काही राहत नाही. पण DY पाटील तर हयातीनंतर सुद्धा जगभरात जिवंत राहणार आहेत. कायमस्वरूपी त्यांचं काम आहे आणि त्यांचं नाव हे संस्थेच्या रूपाने चमकत राहणार आहे. योगी त्यांची पुण्याई आहे आणि म्हणून आज त्यांचा जो सत्कार होतोय त्यांचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करते. शिक्षणाशिवाय प्रगती नाही म्हणून शिक्षणाला अपार असं महत्व आहे आणि ते त्यांनी दिलं. आता तर आधुनिक शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान हे झपाट्याने वाढते. वैज्ञानिक संशोधनामुळे, तांत्रिक प्रगतीमुळे अनेक अशा सुखसोयी उपलब्ध होतात आणि सगळं जग त्यामुळे पुढे जाते. आपण ते बघतो. भारतामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी शिक्षणात विज्ञानाचा पाया रचला. राजीव गांधी यांनी 6 टेक्नॉलॉजिकल मिशन्स स्थापन केले आणि त्यानंतर IT अँड कम्युनिकेशनची जी क्रांती झाली त्यामुळे भारताची मुलं जगभर काम करायला वेगवेगळ्या देशामध्ये गेली. एक अमेरिकन विचारवंत गद्यशिवार यांना माहिती असेल, जॉर्ज फ्राइडमन, अमेरिकन याच्यामध्ये स्तंभ लिहिणारा, त्यांनी म्हटलंय की पूर्वी अमेरिकेमध्ये पालक त्यांच्या मुलांना म्हणत असत की ईट युअर ब्रेकफास्ट फर्स्ट ऑर एल्स द चिल्ड्रन फ्रॉम चायना इन इंडिया विल कम अँड टेक अवे युअर ब्रेकफास्ट. आता म्हणतात डू युअर होमवर्क फर्स्ट ऑर चिल्ड्रन फ्रॉम चायना इन इंडिया विल कम अँड टेक युअर युअर जॉब्स. आणि त्याचमुळे त्या ट्रम्प साहेबांनी बंधन लावलंय ते आपल्याला दिसत आहे. नवनवीन तंत्रज्ञान वेगाने येत आहे. ऑटोनॉमस रोबोट, सिम्युलेशन, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल इंटेग्रिटी, ऑगमेंटेड रियालिटी, द क्लाउड, इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे अनेक झपाट्याने बदल होताना आपल्याला दिसतात. पण हे सर्व एका दृष्टीने उपयुक्त आहे खरं आहे, पण दुसऱ्या बाबतीने ते उपद्रवी सुद्धा आहे हेही लक्षात घेण्याची गरज आहे. लहान मुलं क्रीडांगणावरती खेळण्यापेक्षा मोबाईलवर खेळ खेळताना दिसतात. असते त्यांचं वय मैदानात जाऊन खेळ खेळण्याचं आहे. अगदी 3-4 वर्षाची मुलं सुद्धा मोबाईल सोडत नाहीत. एवढं ह्याचं ॲडिक्शन मोबाईलचं लहान मुलांना सुद्धा झालेलं आहे. आणि अलीकडे तर मोबाईलच्या शिवाय जीवनच जगणं कठीण झालंय. 24 तास मोबाईल हवा असतो, तो शरीराचा जो एक अविभाज्य अंग असं बनत चाललाय. परंतु त्याच्या दुरुपयोगामुळे अनेक सायबर अटॅक्सचा पण ऐकतो, हॅकिंग होत आहे. म्हणजे मध्यंतरी तर बँकेचे जगातले व्यवहार ठप्प पडायची वेळ आली होती. तेव्हा ही प्रायव्हसी आहे, सुरक्षितता आहे, याच्यासाठी असे यासारखे धोके समोर येत आहेत. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे पुढे रोबोट करून आणि मशीन्स करून सर्व कामं करून घेता येतील अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि अशी दाट शक्यता वर्तवली जाते. तेव्हा पुढे चालून लोकांच्या नोकऱ्या जातील, काम करण्यासाठी फारशी माणसांची गरज राहणार नाही अशी भीती व्यक्त केली जाते. एलन मस्क याने म्हटलंय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अन इसेन्शियल थ्रेट टू ह्युमॅनिटी. स्टीफन हॉकिन्स ज्याचं अलीकडे निधन झालं, ज्याने ब्लॅक होल्सचं संशोधन केलं होतं, शोध लावला होता, असे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ
यांनी भविष्यामध्ये योग घातलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या शोधांनी कामगारच नाही तर पांढर पेशी आणि व्यावसायिक देखील अतिरिक्त ठरतील असं त्यांनी म्हटलं होतं. तर मला असं वाटतं की देशामधल्या बाकीचे धोके शिवाजी शिवाय यांनी केले. मी राजकीय क्षेत्रात जाणार नाही पण मला एक शिक्षण क्षेत्राबद्दल आणि इतर प्रगतीबद्दल बोलताना मला असं म्हणायचं आहे की शिक्षण संस्थांनी साखर कारखान्यासारख्या मोठ्या मोठ्या संस्थांनी असं एकत्र यावं आणि त्यांनी असे चर्चासत्र सुरू करावीत आणि या संभाव्य धोक्याचा विचार करण्यासाठी असा विचार करावा की प्रगती तर राहिली पाहिजे. म्हणजे आपण रिसर्च बंद करा प्रोग्रेस करू नका असं म्हणत नाही. तंत्रज्ञानाची प्रगती झालीच पाहिजे, सायन्सची झालीच पाहिजे, पण त्याच्यापासून जे धोके निर्माण होतात ते कसे याची काळजी देखील घेतली गेली पाहिजे आणि म्हणून याच्यावर नॅशनल सेमिनार होण्याची आवश्यकता आहे. देशाला या बाबतीमध्ये सजग आणि सज्ज करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे डी वाय पाटील सारख्या संस्था आहेत, कारखान्यात महासाडे पाटलांचा कारखाना आहे, अशा सगळ्या संस्थांनी आणि देशामधल्या यांनी एकत्र येऊन यावरती विचार करणे खरं मला वाटतं काळाची गरज आहे. आपल्या देशामध्ये आपण कॅन्सरचं माझ्या हस्ते याचं प्रकाशन केलं. आपल्या देशामध्ये पंजाबने शेती उत्पादनामध्ये उच्चांक गाठला परंतु केमिकल्सचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात केला की तिथे आता कॅन्सरचा प्रादुर्भाव झाला आहे आणि रोज तिथून एक गाडी निघते आणि बाहेर कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी ती गाडी जाते आणि तिचं नावच कॅन्सर ट्रेन असं आहे. तेव्हा याला म्हणतात की अति तिथे माती असं नको व्हायला. तेव्हा विज्ञान आणि संशोधन आणि प्रगती आणि तंत्रज्ञान या गोष्टी सामाजिक जाणीवेतून झाल्या पाहिजे. याचा प्रचार आणि प्रसार हा मानव कल्याणाच्या कामासाठी झाला पाहिजे. प्रगती हवी आहे, शांती हवी आहे, सुख समाधानासाठीच आपण शेवटी जगत असतो. तेव्हा त्याच्यासाठी याचा कसा उपयोग करता येईल याचा गांभीर्याने विचार करण्याची मला असं वाटतं गरज आहे आणि वेळ आलेली आहे. आणि म्हणून एका विद्वान शास्त्रज्ञाने म्हटलंय, वी नो दॅट सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट मे प्रोड्यूस वेल्थ कम्फर्ट अँड प्रॉस्पेरिटी बट नॉट द एक्झिलर ऑफ पीस harmony and love. The light of sagacity and the perpetual power of inner strength too are attained only through spiritual progress. तेव्हा तुम्ही याच्यामुळे पुष्कळ प्रगती करू शकता, भौतिक प्रगती पुष्कळ करू शकता, परंतु आणि त्याच्यामधून तुम्हाला समृद्धी मिळू शकेल, सुख समाधान मिळेल, खूप आनंद मिळेल चांगल्या चांगल्या वस्तू उपभोगण्याचा, पण त्याच्यामधून तुम्हाला जी तुमची शांतता हवी आहे, त्याच्यामधून जी एकवाक्यता हवी आहे, सामाजिक सौहार्द हवं आहे, एकमेकां परस्परांच्याबद्दल प्रेम हवं आहे, हे त्याच्यातून तुम्ही निर्माण करू शकता का? आज आपण बघतो की अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यामधलं जे होड लागली आहे, एक प्रकारची स्पर्धा लागलेली आहे, त्याच्यामुळे साऱ्या जगाचंच स्वास्थ्य आणि लक्ष हे विचलित झालेलं आहे. केव्हा काही वेळ सांगता येत नाही अशी भीती निर्माण झालेली. तेव्हा जर प्रोग्रेसमुळे आम्ही असं करणार असो की त्याच्यामध्ये मनुष्यांचीच मानस मनुष्यामध्ये होणार असेल. एका याने बॉम्ब टाकलं, त्याने त्याच्यापेक्षा पॉवरफुल टाकलं, त्याने त्याच्यापेक्षा पॉवरफुल टाकलं, असं करून त्याच्यातून संवादच होणार आहे, सुख आणि शांती निर्माण होणार नाही. आणि म्हणून आपल्याला या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे की ह्या गोष्टीमध्ये आपण किती लक्ष द्यायचं. तेव्हा दादासाहेब डी वाय पाटील यांना शिक्षणाच्या मार्फत त्यांनी जी दृष्टी जी होती ती होती की शिक्षणामुळे सद्गुणांचा गुणाकार झाला पाहिजे आणि दुर्गुणांची वजाबाकी झाली पाहिजे, तर मग ते शिक्षण खऱ्या अर्थाने उपयुक्त शिक्षण होऊ शकेल. आणि हे सगळं त्यांच्या विचार मांडून करण्याचं कारण असं की ते स्वतः आध्यात्मिक प्रवृत्तीचे आहेत. अगदी सुरुवातीलाच त्यांची ओळख ज्यांनी करून दिली त्यांनी त्यांच्या आध्यात्मिकतेबद्दल सांगितलं आणि ते अतिशय बरोबर आहे.
त्यांनी आपल्या अंतरात्म्याची ताकद त्यांच्याकडे आहे आणि म्हणून ते एवढं मोठं हिमालयाच्या एवढं काम ते उभं करू शकले. आणि हे सगळं करून सुद्धा त्यांच्यामध्ये कुठे दंभ दिसत नाही, कुठे अहंकार दिसत नाही, त्याचा लवलेश सुद्धा दिसत नाही. आणि मला वाटतं की हे दादासाहेब डी वाय पाटील यांचं वैशिष्ट्य आहे. डॉक्टर डी वाय पाटील यांचं पूर्ण नाव ज्ञानदेव यशवंत पाटील असं आहे. ते नावाप्रमाणेच खरोखर लाखो विद्यार्थ्यांना ज्ञानाचा प्रकाश देणारे देव ठरलेले आहेत आणि त्यामध्ये यशवंत झालेले आहेत. अशा एका आगळ्या आणि वेगळ्या अष्टपैलू नेतृत्व असणाऱ्या सामाजिक आणि विधायक विचारांच्या वैभवशाली व्यक्तित्वाचे ते धनी आहेत. आज त्यांचा जो सत्कार झाला त्याच्याबद्दल मी त्यांचं मनस्वी मनापासून अभिनंदन करते आणि त्यांच्या या गुणाचं चीज केलं, त्यांचा सत्कार केला याबद्दल मी गणपतराव आणि त्यांची कमिटी जी असेल त्यांचं देखील अभिनंदन करते. धन्यवाद.